हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या 24 तासात मराठवाड्यात सरासरी 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 18.14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात तब्बल 3 आठवडे उशिराने दाखल झालेला मान्सून मराठवाड्यात सक्रिय झालेला नसला तरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी कोसळत असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यात सर्वदूर मान्सूनच्या पावसाच्या सरी कोसळल्याने विभागात सरासरी 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 12.16 मिलीमीटर, जालन्यात 10.47 मिलीमीटर, परभणीत 5.41 मिलीमीटर, नांदेडमध्ये 12.74 मिलीमीटर, लातूरमध्ये 4.45 मिलीमीटर, उस्मानाबादेत 5.31 मिलीमीटर, विभागातील हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 18.33 मिलीमीटर पाऊस झाला तर बीड जिल्ह्यात सर्वात कमी 3.14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.